स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते तू मगाशी काय सांगत होतीस? मी काय सांगत होते? फोन आला म्हणून तू बाहेर नाही का गेली तेव्हा काहीतरी सांगत होतीस तू मला। अरे मी अवंतीला भेटायला गेले होते ना तर मॅडम मला रस्त्यातच भेटल्या। ऑफिस मध्ये कोणाचं तरी लग्न होतं ना तिथून येत होती ती। अभी काय छान दिसत होती माहितीये ती? गती नेहमीच छान दिसते पण तुम्ही सारखं ती छान दिसते म्हणत जाऊ नका। ऐक रे आधी आणि खूप आनंदात पण होती। हो बॉस सोबत आली होती। ओ शशांक नेरूरकर ती असं सांगत होती की तो तिला सतत सांगत होता की ती खूप छान दिसते वगैरे। साहेबांची विकेट गेली। मलाही तसंच वाटतंय। आणि तुमच्या भगिनी? मला असं वाटतंय अवी की तो ना तिला मनापासून आवडायला लागले म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे भाव तसे वाटत होते कारण ती खूप त्याच्याबद्दल बोलत होती। अरे ए अवी त्या दोघांचं जमलं तर? बघ भाई आता मी काही बोलत नाही नाही तर पुन्हा म्हणशील तू सुतावरनं स्वर्ग गाठतोस। हो म्हणजे आपण तसं काही बोलू शकत नाही कारण काय होईल आपल्याला माहित नाही पण अभी मला असं वाटतं की अवंतीच्या ह्या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागू दे। नाही लागणार। हो हो सौरभला बरं वाटल्या बरोबर येतो आम्ही। हो येऊ ना कोल्हापूरला। हो कळवू आम्ही तुम्हाला। ओके अरे इतके सकाळी सकाळी रुक्मिणी वहिनी साहेबांनीच पाठवलं। मला म्हणाल्या सौरभ दादांना नाश्ता घेऊन जा। अगं फोन नाही का करायचास? अहो मी फोन करूनच येणार होते पण वहिनी म्हणाल्या डायरेक्ट जा फोन करून विचारलंस तर नाश्ता आणू नको म्हणतील। पाठवले काय? आलूचे पराठे। वहिनी म्हणत होत्या मला सौरभ दादांना खूप आवडतात त्यांच्या हातचे। कशा आहेत अवंतिका? हल्ली खूप बदलल्यात वहिनी म्हणजे पूर्वीसारख्या आता परत मोकळ्या व्हायला लागल्या। आधी मध्ये गाणं पण गुणगुणत असतात। आवाज गोडच आहे म्हणत त्यांचा आणि चिडचिड पण खूप कमी झाली आहे। सौरभ दादांचं नाव काढलं ना की पहिल्यासारख्या कपाळाला आठ्या पडत नाहीत। आताशा आर्याला इकडे घेऊन यायचं म्हटलं ना तर नाही म्हणत नाही। खरं सांगू बाईसाहेब कधी कधी वाटत पूर्वीचे दिवस पुन्हा एक वार परतून येते। काय ग कसं वाटतंय? बरं वाटतंय पण खरं सांगू तुम्हाला मला काळजी वाटते ना सलीलची। त्याच्या बाबतीत असं काही होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। रिमाचं मला काही कळतच नाही बा।
तिला कशाचं काही वाटतच नाही मुळी. आपण काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय काही भानच नसतं तिला. नाही सलील आपला मुलगा म्हणून मी तिची बाजू घेत नाहीये, पण रिमाचं चुकतंय. नाही सलीलचं काही चुकतंय असं खरंच नाही वाटत आता मला. सुरुवातीला खरं तर मीच त्याला समजावत होते. अरे बाबा, हे फील्डच असं असतं, याच्यात असाच गोष्टी होतात. पण सध्या मी तिचं जे काही वागणं बघते ना, तिचं संसारात लक्ष नाही, पार्थकडे लक्ष नाही, सलीलकडे तर नाहीच नाही. नाही करिअर करावा हो बाईने, पण याचा अर्थ घराकडे दुर्लक्ष करून नाही. ग्लॅमर ग्लॅमर दुसरं काही नाही. हो ना, लोक आपल्याला ओळखायला लागले त्या कल्पनेनेच हवा तिच्या डोक्यात गेली. पण त्या ओळखण्याला सुद्धा एक प्रतिष्ठा हवी, हे नाही तिच्या लक्षात येते. नाही आणि तिला एक कळत नाही, ही प्रसिद्धी काही कायम टिकत नाही ग, टिकतात ती नाती. हे समजून घेण्याच्या ऐवजी आर्ग्युमेंट्स करते ती हल्ली. आणि सध्या जे काही समीर बरोबर तिचं नाव जोडलं जात आहे ना. नाही नाही सुलभा, मला नाही वाटत तिच्या मनात असं काही असेल. तशी मुलगी नाही आहे, निश्चित नाही. समीरच तिच्या मागे लागलाय, इला वेळेला कळत नाहीये ते. बर नातं असं पडतं ना की तिच्याशी या विषयावर बोलायचं म्हणजे. वहिनी निघालात? हो, आज डबा भरून ठेवला होता, घेतलात? हो बघ, घेतला. सकाळी बाईसाहेबांचा निरोप आला होता, म्हणाल्या की संध्याकाळी तिकडेच या जेवायला. मला नाही जमणार म्हणून सांगू शकते. अहो पण पांढऱ्या रश्याची तयारी करून ठेवली त्यांनी समधी. मला म्हणाल्या तुमच्या वहिनींना पांढऱ्या रसालाही आवडतो आणि सौरभ दादांच्या तोंडाला पण चव येईल. हे कशासाठी करतायत ते सगळं? त्यांनाही वाटत असेल ना तुमच्याबद्दल काहीतरी. मलाही काहीतरी वाटत असेल ना. मला ऑकवर्ड होतं सारखं असं त्यांच्याकडे जायला. त्यातून पूर्वा घरी असती तरी ठीक होतं, बरं दिसतं का असं लोकांच्या घरी जाणं? वहिनी, त्यांचं घर म्हणजे खरंच लोकांचं घर आहे? छानच की. समीरजी बघा ना, मॅडम लवकर शिकले नाही का मेकअप? छान, एकदम छान आहे. मी निघतो घरा. माझ्याशी काहीतरी बोलणार नाहीस का? सगळ्या तर विचारायला पण लागलेत मला, तुमच्यात काही भांडण वगैरे झालं का? मग विचारू दे ना. काय? हो तुला तेच हवंय ना? तू चिडतोस कशाला प्रत्येक गोष्टीवर? ऍक्च्युली मला हेच म्हणायचं. या विषयावर मला वाद नको आहे. आय एम जस्ट बीइंग प्रोफेशनल. कामाशिवाय बोलतो ना तुझ्याशी मी. लेट मी कॉन्सन्ट्रेट, मला सीन वाचू दे. रडतेस तू? आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी.
नको बोलूस तू माझ्याशी. तिथे तिथे सलील मला समजून घेऊ शकत नाही, इथे तू कोणीच समजून घेऊ नका मला. ओके ओके नाही बोल. आय एम सॉरी. ओके कम ऑन, कूल डाऊन. सॉरी समीरजी, सॉरी. बघितलंस हे असे गैरसमज होतात. माझ्या घरात पण वाद चाललेला असतो, सारखी भांडणं, कंटाळा आला असं वाटतं, काम सोडून द्यावं. मला खरं सांगू, यू नीड अ ब्रेक. हे बघ, लक्षात ठेव, माणसांनी स्वतःसाठी पण थोडा वेळ द्यायला हवा. खरंच या सगळ्या वातावरणाचा ना खरंच मला कंटाळा आला. असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं जिथे कोणीही नसेल. अरे बेस्ट आयडिया आहे, अरे मस्त कल्पना दिलीस. रिमा, माझा लोणावळ्याचा फ्लॅट तयार झालाय, म्हणजे मला पजेशन लेटर पण मिळाले. बरेच दिवस जाणार, चेक करणार म्हणत होतो पण वेळच मिळत नाही. आपण एक काम करूया ना, शूटिंग संपलं ना की आपण तिकडे लोणावळ्याला जाऊ, फ्लॅट चेक करू, तिथे मजा करू, धमाल करू, टाइमपास करून दुसऱ्याशी परत येऊ. लोणावळा इतका नाम छेद काय, मस्त वातावरण आहे, धमाल येईल माहिती तिकडे. रिमाजी शॉट रेडी आहे? हां आले चेंज करून, जरा बाहेर जाना, चेंज करते. हो पण जायचं नक्की ना, बघूया नंतर. बघू नाही, बघू नाही एकदा फायनल. माझा ऐक तू, यू नीड अ चेंज. खरंच त्या चेंजचं राहू दे, या चेंजचं बघूया. शॉर्ट रेडी आहे, जा. चेष्टा करते रे, अशी असलीस ना की छान दिसते. तू जा आता. हो जय बोल. अरे ऍक्च्युली मी फोन करणारच होते तुला, माझं प्राजक्ताशी झालं बोलणं, भेटले मी तुला. आय रिअली डोंट नो जय, हाऊ कॅन शी से सच अ थिंग. साधी डिसेन्सी असायला हवी माणसात. माझा नाद सोड म्हणे कसं शक्य आहे? एकतर इतक्या वर्षांनी भेटत होता तुम्ही दोघं जण. मला मान्य आहे जय, खूप वर्षांनी भेटल्यानंतर कम्युनिकेशन गॅप पडली तर अंतर पडतं दोन माणसांमध्ये, पण म्हणून हे असं साधा फ्रेंडली निरोप घ्यायला काय हरकत होती या मुलीला सांग. इतकी विचित्र वागते ना कधी कधी. हे बघ जय, तू इतका डिस्टर्ब नको होस प्लीज. का रे? अरे असं काय, चार दिवस तरी राहा ना अजून. नाही नाही असं नको जाऊस. आणि हां, एनिवे अनिशनी तुला निरोप दिलाय, त्याला भेटायचं आहे तुला. असं नाही जय, त्याच्याशी बोलून बघ जरा, आय एम शुअर काहीतरी मार्ग निघेल ह्याच्यातून. प्लीज तू आणि अनिश भेटा एकदा, डेफिनेटली काहीतरी होईल. ओके, तू धीर सोडू नकोस. या बाय. ही प्राजक्ता पण ना. संध्या बहादरीने पाठव. अरे हो खरंच की. सर त्या शहांच्या ऑफिस इंटरव्ह्यू. तू बस रे, बस. हा बोल. शहांच्या ऑफिस इंटिरियरचं काम मी आत्ताच फॉरवर्ड केलंय तुम्हाला, डिझाईन जरा बघून घ्या ना. मी आत्ता भादरेंना हेच विचारणार होतो. भादरेंना? इतकी सवय झाली ना त्यांची, दोन दिवस नाही येत तर. म्हणतात ना की माणूस जवळ असतो तेव्हा त्याचं महत्व आपल्याला कळत नाही, तो एकदा आपल्यापासून लांब गेला की आपल्या आयुष्यात तो किती महत्वाचा आहे ते लक्षात येतं. खरं म्हणजे भादरेंशी मी काही काळ खूप वाईट वाटतो. मी मला कळतं मी असं वागायला नको आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. अवंती मला एक सांग. काय सर? तू देखील माझ्या वागणुकीबद्दल माझा राग करत असेल. वेल टू टेल द ट्रूथ, सुरुवातीला यायचा सर, पण जसजशी त्याच्या मागची कारणं कळत गेली तसतशी. आणि ऍक्च्युली आता तुम्ही खूप खूप बदललाय सर. खरं? हां ते म्हणतात ना, फुला संगे मातीसही वास लागे. चला सर एवढं काय नाही. नाही खरं सांगतो अवंतिका, माझा बायकांवरचा विश्वासच उडाला होता, फक्त आई आणि देवयानी सोडून. पण तुझी जिद्द, तुझा अभिमान, बुद्धिमत्ता आणि हे सगळे तुला अगदी शोभून दिसतात. सर तुम्ही काय चालवलंय आज? नाही खरं सांगतो, जर कोणी म्हणाल ना की सुंदर मुलींना डोकं नसतं, तर मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतो. सर अशा कितीतरी मुली दिसतील तुम्हाला आता. ओ मिस मॉडेस्टी, यू आर डिफरंट.
आपण काय आहोत हे आपण ठरवू नये, ते इतरांना ठरवून द्यावं. हे बघ, मी पडलो बेडर माणूस, मला तारीफ वगैरे काय करता येत. आता आणखी काय तारीफ करणार होतात बास, आता मला खूप ऑकवर्ड होत आहे. तुला गम्मत सांगू, त्या दिवशी आपण शहांकडे गेलो होतो. शहा काय म्हणाले माहिती, मिस्टर नेरूरकर तुम्हाला काम सुस्त कसं, इतकी सुंदर सबॉर्डिनेट असताना. सर कम ऑन नाव, यू आर पुलिंग माय लेग. नाही नाही, खरं सांगतोय. काय आहे, आजपर्यंत माझी तारीफ कोणी केलेली नाही, त्यामुळे तारीफ केल्यानंतर काय वाटतं हे मला कसं कळणार, नाही का. सर एक सांगू, मी तुम्हाला इतक्या मोकळेपणाने वागताना पहिल्यांदाच पाहिलं. खरंय, माझं मलाच आश्चर्य वाटतं. आजपर्यंत फक्त वर्ष आली आणि गेली, ऋतू बदलतो हे फक्त हवामानावरनं कळायचं. पण मनाचा ऋतू बदलताना आज जाणवत. हे काय आता एक बिल्डर बोलतोय का? ऋतू बदलतोय. काय साईट वर जायचा मूड आहे का? नाही. ओ येस, व्हाय नॉट. अगं बाहेर काय मस्त हवा पडली, चल ना. मी तयारी करते. Thank you very much. No, the pleasure is absolutely mine, all mine. Sure. No, you don't need to worry at all. I promise you, I will do better than my best. My jewelry will be absolutely exclusive. Of course, sir. Definitely ethnic, an absolute Indian touch. Thank you. Yeah? Yeah, thanks. Thank you so much. Bye. Mama, काय झालं? बच्चू, I'm so happy. पण झालंय काय मम्मा? बस खाली बस. मला एका इंटरनॅशनल फॅशन शो साठी ज्वेलरी डिझाईन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. मम्मा, that's cool. Yes. God, बच्चू, I'm so happy. नाही तर मी मध्यंतरी किती अपसेट झाले होते. अगं का काय, माझ्याकडे कामच नव्हतं. आय हॅड नो वर्क ॲट ऑल. मला वाटलं होतं की माझं सगळं टॅलेंट वेस्ट जाणार. किती त्रास होत होता मला. पण नाही, बघ, गॉड इज ग्रेट. आय गॉट अ ग्रेट कॉन्ट्रॅक्ट. यस. मम्मा, आपण डॅडला फोन करून सांगायचं. असं काय गो मम्मा, त्याला पण बरं वाटेल ना. बघ सांगून. काय झालं? फोन कट झाला. कट झाला नाही बच्चू, त्यांनी फोन कट केला. अगं मम्मा, तो मीटिंग मध्ये बिझी असेल ना, म्हणून कट केला असेल फोन. मी त्याला फोन केला ना की तो कायम मीटिंग मध्ये बिझी असतो. माझ्या सेलवरून फोन केलास ना, त्याला वाटलं मीच फोन केलाय म्हणून त्यांनी कट केला. नेहमी तो असंच करतो. ही ऑलवेज ट्राईज टू अवॉइड मी. तुला माहिती आहे ना, तू म्हणतेस ते खरंय मम्मा, पण डॅड असं कधी कधी का वागतो मला नाही माहिती. मी त्याच्याशी जास्तीत जास्त फ्रेंडली व्हायचा प्रयत्न करते आणि तो मात्र. आय कॅन अंडरस्टँड मम्मा, खूप वाईट वाटत असेल ना तुला. I don't want to see you unhappy, but I wish that तुझ्याशी चांगला वागला असता.
अच्छू हे फक्त तूच करू शकतेस. मी डॅडशी बोलेन.